हॅलो मित्रांनो, आज आपण 14 एप्रिलचा इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर बघूया। सध्या भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे। सध्या 12 लाखांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह केसेस आहेत। दर दिवसाला सुमारे 1.5 लाख ते 2 लाख नवीन केसेस येतात आहेत। अशा ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या फॉरेन वॅक्सिन्स आहेत, जसे फायझर, मॉडर्ना, यांना इमर्जन्सी अप्रूव्हल दिले आहे। सध्या भारतामध्ये दोनच वॅक्सिन दिल्या जातात, त्यामध्ये सेरम इन्स्टिट्यूशनने बनवलेले कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन, ह्या दोन वॅक्सिन्स आहेत। आणि कालच केंद्र सरकारने रशियन बनावटीची स्पुटनिक 5 ही वॅक्सिनला सुद्धा मान्यता दिली आहे। स्पुटनिक 5 चे 20 करोड डोजेस हे भारतीयांना देण्यात येतील। आणि मॉडर्ना आणि फायझर वॅक्सिन आल्यामुळे वॅक्सिनेशन ड्राईव्हला एक स्पीड मिळेल। दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सध्या कोरोनाचा जो महाराष्ट्रामध्ये कहर सुरू आहे, त्याचं मुख्य कारण हे डबल म्युटंट आहे। जे सॅम्पल्स कलेक्ट केले आहेत, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की 61% सॅम्पल्स हे डबल म्युटंट्सचे होते। आता हा डबल म्युटंट्स नॉर्मल जो कोरोनाचा म्युटंट आहे त्याच्यापेक्षा जास्त फास्टमध्ये स्प्रेड होतो, पण त्याच्यामध्ये जो मोर्टॅलिटी रेट आहे तो मागच्या वर्षीच्या मोर्टॅलिटी रेटपेक्षा कमी आहे। परंतु जास्त संख्येने स्प्रेड होत झाल्यामुळे हा मृतकांचा संख्या हा दिवसेंदिवस वाढतो आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 15 दिवसाचं लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे। आणि या लॉकडाऊनच्या संबंधामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, त्यामध्ये अशा सुधारणा केल्या की जे कामगार वर्ग आहे त्यांना महिन्याचा 1500 रुपये भत्ता महाराष्ट्र सरकार देईल। असं 5400 कोटीचं रिलीफ फंड ची घोषणा सुद्धा महाराष्ट्र सरकारने केली। म्हणजे या लॉकडाऊन मध्ये जे गोरगरिबांना असुविधा होतात त्या होणार नाही। त्यानंतर आपण पुढे बघूया। पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटने MSME बोर्ड की स्थापना केली। MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, जे सूक्ष्म लघु उद्योग आहे त्यांना चालना देण्यासाठी आणि त्यांच्या पॉलिसी फ्रेमिंगसाठी हे MSME बोर्ड तयार करण्यात आले। परंतु अशी बातमी आहे की या बोर्डचे जे नॉन ऑफिशियल मेंबर आहे, हे बरेचसे भारतीय जनता पक्ष जे रुलिंग पार्टी आहे केंद्र सरकारमध्ये, त्यांच्याशी संलग्न असलेले मेंबर्स आहे। अशा वेळेस हा प्रश्न येतो की जे लॅटरल एंट्रीवर सध्या चर्चा सुरू आहे, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSC थ्रू नेमणुका न होता डायरेक्ट ज्या प्रायव्हेट सेक्टरच्या नेमणुका लॅटरल एंट्री थ्रू केंद्र सरकारमध्ये करण्यात येणार आहे, तर या अशा नेमणुका या राजकीय प्रेरणे हेतू राजकीय प्रेरणेने असू नये, किंवा त्या लॅटरल एंट्रीचा हा राजकीय पक्षाशी किंवा त्यांच्या आयडियोलॉजीशी कुठलाही संबंध असू नये। आणि अशी लॅटरल एंट्री केली तर अशा ज्या पॉलिटिकल आयडियोलॉजीशी इन्क्लाइन असलेले लोकच या लॅटरल एंट्रीमध्ये येतील, अशी टीका लॅटरल एंट्रीला अपोज करणारे करतात। त्यानंतर आपण पुढे बघू। ज्या या न्यूजपेपरमध्ये ज्या पॉलिटिकल न्यूज आहे, जसं पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन सुरू आहे किंवा इलेक्शन कमिशननी कुठल्या नेत्यांना बॅन केलं, तर या राजकीय न्यूज आपण टाळू शकतो, कारण त्याचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही खास फायदा नसतो। पुढे बघू। आता दिल्ली हायकोर्टमध्ये मरकज मस्जिदाबद्दल एक केस सुरू आहे। दिल्ली पोलिसांनी आणि केंद्र सरकारनी मरकज हे जे मस्जिद आहे तिथे जे रमजान महिन्यामध्ये लोकांना जमावासाठी बंदी आणली आहे, पण अशी बंदी हे कुंभमेळ्यामध्ये नाही। त्याच्यामुळे वक्फ बोर्डनी दिल्ली हायकोर्टमध्ये एक पिटिशन फाईल केली आणि म्हटलं की Article 14 आणि Article 15, Article 14 म्हणतं की इक्वॅलिटी बिफोर द लॉ आणि Article 15 म्हणतं की स्टेट कोणालाही आपल्या धर्माच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेट करू शकत नाही। या दोन मुद्द्यांचा वापर करून वक्फ बोर्डनी ही पिटिशन हायकोर्टात फाईल केली। मग केंद्र सरकारचं म्हणणं आहे की लोकल गाईडलाईन्स ह्या अशा गॅदरिंग्सला परमिशन देत नाही, त्याच्यामुळे हे आम्हाला मान्य नाही। तर ही केस हायकोर्टमध्ये सुरू आहे।
जर एका धर्माच्या लोकांना परमिशन देत आहे तर दुसऱ्या धर्माचा का नाही, हा इक्वॅलिटीचा प्रश्न हायकोर्ट डिसाइड करेल. पुढे बघू. आता या ज्या लोकल न्यूज असतात त्याला आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी टाळू पण शकतो, त्याच्यामुळे त्या नाही वाचल्या तरी पण चालतात. आता रायसेना डायलॉग बद्दल आपण बघू. रायसेना डायलॉग हा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर दरवर्षी आयोजित करते. हे एक थिंक टँक स्वरूपातली एक चर्चा असते. त्याच्यामध्ये बरेचसे थिंक टँक्स पार्टिसिपेट करतात आणि फॉरेन डिग्निटरी सुद्धा पार्टिसिपेट करतात आणि विचार मंथन करतात. ही भारतीय फॉरेन पॉलिसी आणि भारतातली ग्लोबल जिओ पॉलिटिकल याच्यामधली भारताचं स्थान याच्यावर दरवर्षी रायसेना डायलॉगमध्ये चर्चा होत असते. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सुद्धा पार्टिसिपेट करतात. तर ही रायसेना डायलॉग काल झाली, त्याच्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी व्हॅक्सिन मैत्रीचा उल्लेख केला. व्हॅक्सिन मैत्रीच्या अंतर्गत भारत 80 देशांना व्हॅक्सिन प्रोव्हाइड केले आहे. त्याच्यामध्ये अराउंड 3 करोड व्हॅक्सिन्सचं डिस्ट्रीब्युशन आतापर्यंत झालं आहे. आता हे असं का केलं? फॉरेन पॉलिसीमध्ये एक सॉफ्ट पॉवर नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे सॉफ्ट पॉवर म्हणजे दुसऱ्या देशामध्ये आपल्या देशाबद्दल एक गुडविल तयार करणे आणि हा गुडविलचा फायदा लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी होतो. जसं जेव्हा कोल्ड वॉर होता तेव्हा US आणि USSR थर्ड वर्ल्ड कंट्री जसं की भारत यांना धान्य पुरवठा करत, बरेचसे टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करत किंवा या देशांमध्ये इंडस्ट्रीज डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत, डेव्हलपमेंट फंड देत. आता याचा अर्थ काय असतो की अशा गुडविल तयार केल्यामुळे एक लोकांमध्ये एक त्या देशाबद्दल एक प्रेम आपुलकीची भावना तयार होते, प्रेमाची भावना तयार होते. त्यामुळे हे देश मग त्या भावनेचा वापर करून आपलं नॅशनल स्ट्रेंथसाठी हे किंवा नॅशनल इंटरेस्ट त्या देशांमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतं. तसा सॉफ्ट पॉवर भारताला तयार करायचा आहे या देशांमध्ये, म्हणून व्हॅक्सिन मैत्री हा प्रोग्राम भारताने आणला आहे. पण टीकाकार याला असे पण टीका करतात की देशामध्ये जेव्हा व्हॅक्सिनेशनची गरज आहे, म्हणजे साधारणतः 60 जास्त वयोगटातले 11 ते 12 कोटी जनसंख्या असलेले लोक आहे, पण आतापर्यंत फक्त 4 कोटी जे 60+ आहे त्यांनीच व्हॅक्सिन घेतली आहे. तर देशामध्ये व्हॅक्सिनेशनची खूप गरज आहे. अशा काळामध्ये तुम्ही व्हॅक्सिन बाहेरच्या देशाला का पाठवत आहे हा असा प्रश्न विरोधक विचारतात. तर आणि याच रायसेना डायलॉग मध्ये प्रधानमंत्रींनी असं पण म्हटलं आहे की जे वर्ल्ड वॉर 2 नंतर ज्या जागतिक संस्था तयार झाल्या जसं UN, तर त्याची स्थापना ही मोठं युद्ध टाळण्यासाठी, म्हणजे थर्ड वर्ल्ड वॉर टाळण्यासाठी तयार केली. पण जे छोटे छोटे युद्ध आहे जसे प्रॉक्सी वॉर्स आहे, टेररिस्ट अटॅक्स आहे, त्यांना थांबवणाऱ्या अशा कुठल्याही जागतिक स्तरावर कुठलेही आर्किटेक्चर नाही. तर प्रधानमंत्री म्हणतात की जागतिक स्तरावर अशा संघटना तयार व्हायला हव्या की ज्या प्रॉक्सी वॉर्स, टेरर वॉर्स त्याला कुठेतरी आळा घालतील. हे भारतासाठी फायद्याचं आहे, कारण जे पाकिस्तान अधिकृत जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे ज्याला स्टेट स्पॉन्सर टेररिझम म्हणतात, त्याला थांबवण्यासाठी कुठलीही जागतिकची संघटना किंवा प्रयत्न होत नाही. म्हणून प्रधानमंत्र्यांनी असा उल्लेख रायसेना डायलॉग मध्ये केला. बैसाखी, बैसाखी हा सण पंजाबमध्ये साजरा केला जातो. नववर्ष जसं नववर्षासाठी भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये हा सणाला वेगळ्यावेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा, आसाममध्ये बिहू, केरळमध्ये उडुपी म्हणून या नावाने हा नववर्ष साजरा केला जातो. पुन्हा पॉलिटिकल न्यूज आहे, याला आपण टाळू शकतो कारण एक्झाम मध्ये याबद्दल कुठलेही प्रश्न विचारत नाही. आता आपण बघू की चीफ इलेक्शन कमिशनर त्यांची नेमणूक झाली आहे. सुशील चंद्रा हे पुढचे इलेक्शन कमिशनर असतील. ते देशाचे 13वे चीफ इलेक्शन कमिशनर असतील. सुशील चंद्रा हे 1980 बॅचचे IRS ऑफिसर असून ते याआधी सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे डायरेक्टर सुद्धा राहिले आहेत.
इंडो पॅसिफिक कोऑपरेशनसाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह हा जो इंडो पॅसिफिक रिजनमध्ये एक कोऑपरेशन कोऑर्डिनेशनसाठी जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये फ्रान्स मरीटाईम रिसोर्समध्ये भागीदार होणार आहे. युरोपियन युनियन आणि युरोपियन देश हे इंडियाच्या जो इंडो पॅसिफिक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये भागीदार होऊ इच्छितात, कारण की या प्रोग्राम इंडो पॅसिफिकमध्ये बरेचसे नॅचरल रिसोर्सेस सापडतात. मरीटाईम रिसोर्सेसचा खूप साठा हा इंडो पॅसिफिक झोनमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त इंडो पॅसिफिकमधून बरेचसे जे नॅव्हिगेशन आहे, जे जो व्यापार समुद्र मार्गे होतो हा बऱ्याचशा त्या भागातून होतो. आणि सध्या क्वाड ही स्थापना झाली आहे, त्यामध्ये जो इंडो पॅसिफिक आहे तो तिथे रूल बेस्ड ऑर्गन रेजिम तयार करण्याचं या वेस्टर्न कंट्रीज आणि भारताचा निश्चय आहे. आणि जे चायनाने जे प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे इंडो पॅसिफिक झोनमध्ये, जसं की त्यांनी जे फिलिपिन्स इंडोनेशियामधून मध्ये आणि किंवा साऊथ चायना सी मध्ये जशी मक्तेदारी करण्याचा प्रयत्न करत आहे, ती मक्तेदारी तोडण्यासाठी भारत या बऱ्याच वेस्टर्न पॉवर सोबत मिळून एक कॉमन विजन तयार करत आहे. पुढे बघ, पुन्हा राजकीय ज्या बातम्या आहे त्या टाळायच्या आणि पुढे पुढे जायच्या. एनजीटी असं कुठलं ज्या छोटं छोटं येत कुठलं येत, जसं एनजीटी डज नॉट हॅव पॉवर टू स्ट्राईक डाऊन लॉज. एनजीटी म्हणजे काय, एनजीटीचा अभ्यास आपण करायला हवा. एनजीटी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2008 मध्ये तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंटल रिलेटेड जे लॉज आहे त्याच्याची जर कुठले व्हायोलेशन होत असेल तर पहिले केस ही एनजीटीमध्ये जाते आणि नंतर कोर्टामध्ये जाते. तर हे एक ट्रायब्युनल आहे, म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियरी मेकॅनिझम टू सॉल्व एन्व्हायरमेंटल केसेस. आणि या एनजीटीला बरेच पॉवर्स आहे, तर जेव्हा आपण एनजीटीचा अभ्यास करू तेव्हा याविषयी आपण बघू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जेव्हा आपण असं महान पुरुषांची कधी जयंती असते त्यावेळेला आपण त्यांच्याविषयी थोडा तरी अभ्यास करायला हवा. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडस बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 मध्ये झाला. डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्याबद्दल काही माहिती मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये BA MA PhD अर्थशास्त्र, MSc प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, बॅरिस्टर इन लॉ, DSc द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड सोल्युशन, LSD हिज अचीवमेंट्स लीडरशिप्स अँड ऑथरिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. याच्यासाठी त्यांनी यांना LSD हा पुरस्कार मिळाला. DLit अशा काही महत्वाच्या पदव्या त्यांनी घेतल्या आणि अशा याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी लिहिलेले ग्रंथ याचा आपण बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन हिंदू हा ग्रंथ 1916 लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ 1923 साली लिहिला, अनिहिलेशन ऑफ कास्ट हे 1935 साली लिहिले, फेडरेशन वर्सेस फ्रीडम 1939 साली लिहिले, रानडे गांधी अँड गिन्ना 1943 साली लिहिले, कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट 1945 साली लिहिले, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर द अनटचेबल हे पुस्तक 1945 साली लिहिले, पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया हे 1945 साली लिहिले, स्टेट अँड मायनॉरिटीज 1947 साली लिहिले, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट 1948 साली लिहिले, द अनटचेबल 1948 ला
हुआर शूद्र 1945 ला बुद्ध एंड हिज धम्म 1957 ला लिहिले गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी बरेच वृत्तमानपत्रांची सुद्धा स्थापना केली. त्याच्यामध्ये मुकनायक हे वृत्तमानपत्र 1920 मध्ये, बहिष्कृत भारत 1927 मध्ये, समता हे वृत्तमानपत्र 1928 मध्ये, जनता हे वृत्तमानपत्र 1930 मध्ये, प्रबुद्ध भारत हे जे जनता याचंच नाव बदलून प्रबुद्ध भारत करण्यात आले आणि ते 1956 साली पब्लिश करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरेच सत्याग्रह किंवा आंदोलने केली, त्यात महत्वाचं आपण बघूया. महाडचे चौदार तळे सत्याग्रह हे 20 मार्च 1927 साली केले. मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927 साली करण्यात आले. शेतकऱ्यांची चौकट 1928 साली. पार्वतीचे देवालय प्रवेश 1929 ला. काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1931 ला. पुणे करार 1932 ला. येवला परिषद 1935. बौद्ध धर्मात प्रवेश 14 ऑक्टोबर 1936 साली करण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांनी बऱ्याच महत्वाच्या संघटना सुद्धा स्थापित केल्या. त्याच्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये, समता सैनिक दल 1927 साली, स्वतंत्र मजदूर पक्ष 1936 ला, शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 ला, पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 ला, भारतीय बौद्ध महासभा 1955 ला. असा बाबासाहेब आंबेडकरांना बरेच सन्मान सुद्धा मिळाले. 1955 मध्ये काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत बोधिसत्व ही उपाधी त्यांना देण्यात आली. 1990 मध्ये भारतरत्न हा भारतीय सर्वोच्च नागरिक पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला. असं जेव्हा पण कुठल्या महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी असते तेव्हा त्यांच्याबद्दल आपण वाचायला हवे. त्यांनी आपलं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपले रिव्हिजन सुद्धा होते. झारखंड मुक्ती मोर्चा पॉलिटिकल न्यूज आहे तरी पण एक जनरल नॉलेज साठी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना बिहार आणि झारखंड एक 2002 साली एकच होतं आणि या झारखंडला बिहारपासून वेगळं करण्यासाठी शुभ सोरेन आणि सोराज मिरांडी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. 2002 साली झारखंड वेगळं करण्यात आले. एमपीएससी मध्ये राज्यसेवा आणि एसटीआय पीएसआय मध्ये अशा न्यूज देऊ शकतात. जसं हे वीरा साथीदार यांचा मृत्यू कोविडमुळे झाला. आता यांनी पोर्ट या मराठी पिक्चरमध्ये काम केले होते. या पिक्चरला बेस्ट फीचर फिल्म 62nd नॅशनल अवॉर्ड मिळाला. तर वीरा साथीदार हे फोक सिंगर आणि ॲक्टिव्हिस्ट होते आणि पोएट सुद्धा होते. ते नागपूरमध्ये राहत. त्यांनी इंडियन पीपल थिएटर असोसिएशन ती 2017 साली स्थापना केली आणि ते विद्रोही या बायमंथली मराठी मॅगझिनचे संपादक सुद्धा होते. अशी माहिती एमपीएससीच्या एक्झाम्समध्ये बरेचदा विचारली जाते. आता ओपिनियन पेजमध्ये आपण ठळक आयडिया यांच्या घ्यायच्या आणि एसेजमध्ये किंवा जीएसच्या आन्सर्समध्ये याला वापरता येतं. तसं सज्जन चिन्हॉय लिहितात की भारतामध्ये भारतासारख्या इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये आपण लॉकडाऊन लावू शकत नाही आणि इकॉनॉमिक रिकव्हरी करायची असेल तर इकॉनॉमीला चालूच ठेवावी लागेल आणि असं जर करायचं असेल तर आपल्याला वॅक्सिनेशन तर ड्राईव्ह वाढवावी लागेल. त्यामुळे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर दडपण पण येणार नाही आणि इकॉनॉमी पण सुरू राहील. प्रीती सुदान लिहितात की काही दिवसांपहिले नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थकेअर प्रोफेशनल बिल 2020 हे पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आले. त्याच्या अंतर्गत नॅशनल कमिशन ऑफ अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल ऍक्ट तयार करण्यात आला. आता अलाइड अँड प्रोफेशनल म्हणजे कोण? जे डॉक्टरला सहाय्य करतात हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्याच्यामध्ये असे जवळपास 50 प्रोफेशनल रेकग्नाइज करण्यात आले आहे.
त्याच्यामध्ये प्रामुख्याने फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रॉलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, मेडिकल लॅबोरेटरी प्रोफेशनल, रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी प्रोफेशनल असा यांचा सगळ्यांचा समावेश होतो. आता हे जे कमिशन आहे ते त्यांना स्किल एज्युकेशन, त्यांचं स्टँडर्डायझेशन, त्यांचं सर्टिफिकेशन याच्यासाठी काम करेल आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा त्या पण त्यासुद्धा बघेल. तर हे जे हेल्थ प्रोफेशनल्स असतात हे आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया असतात, कारण की आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं बर्डन यांच्यावरच असतं आणि यांचा रोल हा पुढे वाढतच राहणार आहे. कारण स्पेशली एल्डर जे पॉप्युलेशन असतं त्यांना सांभाळण्यासाठी या प्रोफेशनलची खूप गरज असते. 1950 60 प्लस जे पॉप्युलेशन आहे त्याचं फक्त 5.3% पॉप्युलेशन 60 प्लस होती, पण 2010 एल्डरली पॉप्युलेशन 10% पर्यंत पोहोचली आणि एक अंदाजानुसार 2050 19% जनता ही एल्डरली पॉप्युलेशन राहील. तर अशा ह्याच्यामध्ये या हेल्थ केअर प्रोफेशनल जे आहे त्यांचा रोल खूप महत्त्वाचा होऊन जातो. तर हे जे ओपिनियन पेज असतात ते पण आपण वाचायला हवे, त्याच्यामुळे आपला आन्सर लिहिताना खूप फायदा होतो. सुप्रत मित्र लिहितात की जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे त्यांचा वापर कसा करायला हवा. सध्या काही दिवसांपहिलेच बेंगॉलमध्ये एक हिंसा झाली इलेक्शन रिलेटेड. या हिंसेमध्ये CISF गोळीबार केला आणि त्याच्यात काही लोकांचा मृत्यू झाला. तर जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे त्यांना कसा वापर करायचा आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी त्याबद्दल लिहिला गेला आहे. तर असं ओपिनियन पेजेस वाचल्याने आपलं ज्ञान पण वाढतं आणि आपलं आन्सर रायटिंग स्किल सुद्धा वाढते. मनीष तिवारी लिहितात की जे 7th plate भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आले होते त्याच्यामध्ये एक हिडन मॅसेज आहे. आता एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन हे 200 nautical miles पर्यंत असतं आणि तेवढ्या भागामध्ये ते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करण्याचा अधिकार हा त्या त्या देशांना असतो. तसं त्यामुळे लक्षद्वीप या आयलँडमध्ये सुद्धा एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन आहे, परंतु जी US नेव्हीची 7th fleet आहे ती भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आली आणि भारताने त्याचा तीव्र विरोध केला. भारताचा जो लॉ आहे तो असं म्हणतो की भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये कुठलेही फॉरेन नेव्हीला यायचं असेल तर कन्सेंट घ्यावं लागेल, परंतु इंटरनॅशनल जे लॉ आहे UN लॉज ऑफ सी त्यानुसार जर कुठल्याही देशाचा एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये फॉरेन नेव्हीला जायचं असेल तर कसं कुठल्याही कन्सेंटची गरज नाही. त्याच्यामुळे हे दोन लॉज एकामेकाला कॉन्ट्राडिक्टरी असे आहेत आणि परंतु असं US जे नेव्हल आहे ते भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आल्यामुळे ते बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहतात की आपलं इंडो पॅसिफिकमध्ये तर भारत आणि US हे पार्टनर्स आहेत, भारत आणि US नेव्ही हे बरेच नेव्हल एक्झरसाइजेस ज्या एरियामध्ये करतो जसं की मलबार एक्झरसाइज भारत US आणि जापान हे ट्रायलॅटरल एक्झरसाइज आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये असं कुठलंही पाऊल उचललं तर हे भारत आणि US दोघांच्या पण सिक्युरिटीला त्याच्या इंटरेस्टला या एरियामध्ये धोका तयार करतं. तर अशा घटना कशा टाळता येतील याबद्दल हा लेख आहे. जो बिडननी अफगाणिस्तानमधून सैन्य वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे, जो 9/11 2001 जो USवर अटॅक झाला त्याच्यानंतर अमेरिकेनी अफगाणिस्तान आणि इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध केलं. तालिबान अल कायदा यांच्या विरुद्ध जो युद्ध होतं त्याला अमेरिकेमध्ये नाव होतं फॉरएव्हर वॉर, म्हणजे कधी न संपणारं युद्ध, कारण जवळपास 20 अमेरिके सैनिक हे अफगाणिस्तानमध्ये होते. आता त्यांनी 11 सप्टेंबरपर्यंत वापस घेण्याचा निर्णय घेतला. हा जरी निर्णय घेतला तरी पण तालिबानचा खात्मा अजून त्या भागामध्ये झाला नाही, म्हणून अमेरिकेने अफगाण पीस डायलॉगची स्थापना केली. त्याच्यामध्ये अफगाण गव्हर्नमेंट
आणि तालिबान या दोघांना आपण महत्त्व देऊन त्यांना टेबलवर आणून डिप्लोमॅटिक डिस्कशन आता पुढे अमेरिका आणि बाकीचे जे महत्त्वाचे देश असतील ते करतील. त्या महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. तर पण पुढे जेव्हा अमेरिकन सैन्य इथून निघतील तेव्हा अफगाणिस्तानची परिस्थिती कशी असेल हे अफगाण पीस डायलॉगवर बऱ्यापैकी डिपेंड आहे. आता इराणनी 60% युरेनियम एनरिच केला. ते नॅचरल युरेनियम असतं, ते 3-4% एनरिच असतं आणि जेव्हा हे एनरिचमेंट प्रोसेस 90% पर्यंत होते तेव्हा ते वेपन ग्रेड म्हणून तयार होतं, म्हणजे न्यूक्लिअर वेपनसाठी त्याचा वापर करता येतो. आणि इराणने 60% एनरिच केला आहे. बरेचसे देश या एनरिचमेंट प्रोग्रामचा विरोध करतात आहे, त्यामुळे इराणवर अमेरिकेने बरेच वर्ष सँक्शनसुद्धा इकॉनॉमिक सँक्शनसुद्धा आणले. पण डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्यानंतर इराणने पुन्हा आपलं एनरिचमेंट प्रोग्राम सुरू केला. मिडल ईस्टच्या स्टॅबिलिटीसाठी आणि भारताच्या त्या भागातल्या इंटरेस्टसाठी इराणचा न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे. आता जे फॉरेन मगाशी आपण डिस्कस केलं की फॉरेन वॅक्सिनला भारताला अजूनपर्यंत मान्यता दिली होती पण ती आता दिली, तर असं इतकं वेळ का लागला याचं कारण आहे हा नियम. तिथं मागच्या वर्षी न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल रूल्स 2019 त्या अंतर्गत असं असतं की जरी कुठल्या वॅक्सिन्सला बाहेरच्या देशांमध्ये मान्यता असली तरी जर आपल्या भारताच्या पॉप्युलेशनवरही वॅक्सिन यूज करायची असेल तर त्यांना लोकल ट्रायल्स घ्यावे लागतात. असे लोकल ट्रायल्स सेरम इन्स्टिट्यूशनच्या कोशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिननी कम्प्लीट केले, त्याच्यामुळे त्यांना भारतात परमिशन देण्यात आली. परंतु हे जे फायझर मॉडर्न आहे त्यांनी अजूनपर्यंत असे ट्रायल्स केले नाही म्हणून त्यांना आतापर्यंत मान्यता दिली नव्हती. परंतु सध्याच्या कोविड स्थितीमुळे गव्हर्नमेंटने हा जो रूल्स आहे याला बाजूला हे करून इमर्जन्सी अप्रुव्हलसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांना पहिले 7 दिवस 100 बेनिफिशरीजवर हे डोजेस देऊन बघावे लागतील आणि त्याचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला द्यावा लागेल. त्याच्यानंतर त्यांना मान्यता देईल आणि सोबतच त्यांचे क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा सुरू राहतील. हे अशी इमर्जन्सी सिच्युएशन आल्यामुळे गव्हर्नमेंटने हा रूल बाजूला ठेवून इमर्जन्सी यूजसाठी परमिशन दिली आहे. आता याचा कॉस्टिंगचा पण इशू वर डिस्कशन भारत गव्हर्नमेंट आणि हे जे फायझर आणि मॉडर्ना आहे यांच्यामध्ये सुरू आहे. जानेवारीमध्ये जो डिस्कशन झाला त्याच्यामध्ये मॉडर्नाची प्राईस अराउंड 5,600 रुपये आणि 2,425 रुपये फायझर या डोसची किंमत ठेवण्यात आली. आता आपण बघू की एक केरळमध्ये एक कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा तयार झाला आहे. इलेक्शन पॉवर, इलेक्शन कमिशनरचे कमिशनचे पॉवर, हायकोर्ट, ज्युडिशियल रिव्ह्यू किती त्याचे पॉवर्स यांच्यावरून एक कॉन्स्टिट्यूशनल इशू केरळमध्ये तयार झाला आहे. केरळमध्ये राज्यसभेचे 3 जागा खाली होत आहे. पण इलेक्शन कमिशनचं आणि लॉ मिनिस्ट्रीचं असं म्हणणं होतं की तिथे इलेक्शन सुरू असल्यामुळे जेव्हा नवीन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इलेक्ट होऊन येईल ती नवीन लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये व्होटिंग करतील. पण केरळमधल्या CPM पार्टीने हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल केली आणि म्हटलं की हे नियमबाह्य आहे आणि आताची जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनीच राज्यसभेच्या याच्यावर व्होटिंग केले पाहिजे. तर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल तर आर्टिकल 80 असं म्हणतं की इलेक्शन कमिशननी लवकरात लवकर इलेक्शन घ्यायला हवे आणि हे इलेक्शन जे मेंबर रिटायर्ड होत आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या आधी घेण्यात यावे. म्हणून आता सध्या ते 3 जे सदस्य आहेत ते अजून रिटायर्ड झालेलेच नाही आणि ते रिटायर्ड होण्याच्या आधी हे इलेक्शन घ्यायला हवे. परंतु इलेक्शन कमिशनच्यानुसार हे जे सध्या तर असेंब्ली इलेक्शन आहे त्यानंतर आम्ही इलेक्शन घेऊ असा हा मुद्दा होता. तर त्याच्यामुळे हायकोर्टने असं रुलिंग दिलं की तुम्ही
नवीन लेजिस्लेटिव असेंब्ली तयार होण्यासाठी थांबू शकत नाही, कारण तेव्हापर्यंत जे मेंबर्स आहेत ते रिटायर्ड होऊन जातील, त्याच्यामुळे ते रिटायर्ड होण्याच्या आधीच तुम्हाला इलेक्शन करायला पाहिजे. त्याच्यामुळे 30 एप्रिलला आता तिथे इलेक्शन होणार आहे. आता हायकोर्टने इलेक्शन कमिशनचा निर्णय कसा काय बदलला, तर आर्टिकल जे कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 324 असं म्हणतं की जे इलेक्शन्स आहे हे एक्सक्लुसिव्हली इलेक्शन कमिशनचा मुद्दा आहे आणि त्याच्यात कुठलंही पार्लमेंट किंवा कोर्ट डिसिजन घेऊ चेंज करू शकत नाही किंवा इन्फ्लुएन्स करू शकत नाही. परंतु एक 1993 जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट होतं त्यामध्ये असं म्हटलं होतं की इलेक्शनचे कमिशनचे कुठलेही निर्णय हे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर नाही, म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशनच्या निर्णयांना ज्युडिशियली रिव्ह्यू करू शकतात. त्याच्यामुळे त्या निर्णयाचा वापर करून हायकोर्टने इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर सदोष आहे असं हा निर्णय बरोबर नाही म्हणून त्यांनी आता इलेक्शन कंडक्ट करण्याचे आदेश हा इलेक्शन कमिशनरला दिले. आता आपण इकॉनॉमीच्या रिलेटेड काही न्यूज बघूया. 2021 या फायनान्शियल इयरमध्ये अराउंड 20.16 लाख करोड रेव्हेन्यू टॅक्स रेव्हेन्यू प्राप्त झाले. याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स दोन्हीचा समावेश आहे. त्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस अराउंड 10.1 लाख करोड मिळाले आणि तितकेच डायरेक्ट टॅक्सेस सुद्धा मिळाले. हा आकडा दरवर्षीपेक्षा खूप कमी आहे, कारण की मागच्या वर्षी लॉकडाऊन कोविड सिच्युएशनमुळे बरेचसे टॅक्स गव्हर्नमेंटला कमी मिळाले. त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटनी डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मागच्या बजेटमध्ये बरेच प्रायव्हेटायझेशनचे निर्णय घेतल्या, LIC किंवा बरेचसे बँक पब्लिक सेक्टर बँकांना प्रायव्हेटायझेशन करण्यात येईल, त्यामधून ते डिसइन्व्हेस्टमेंटमधून जे पैसा प्राप्त होईल त्याला फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट वापर करेल, कारण की इकॉनॉमी स्लोडाऊन झाली आहे आणि सरकारला खर्च वाढवायचा आहे. अशा खर्च वाढवायचा असताना जेव्हा जर कमी टॅक्स रेव्हेन्यू सरकारला प्राप्त झाले तर सरकार हे खर्च करू शकणार नाही. आता आपण बघू की हे जे महाराष्ट्रात जे लॉकडाऊन लागले आहे त्याचा काय आर्थिक फटका बसतो. बार्कलेचा रिपोर्ट आहे की असा लॉकडाऊन लावल्यामुळे इकॉनॉमीला अराउंड 1.25 बिलियनचा नुकसान होतं प्रत्येक वीकला. इतकं प्रचंड हे नुकसान असतं. आणि असं समजा मेच्या एंडपर्यंत समजा आपण लॉकडाऊन लावला तर इकॉनॉमीला 10.5 बिलियन इतका मोठा फटका बसेल. भारताची इकॉनॉमी ही 2.7 ट्रिलियन आहे आणि त्या इतक्या या इतक्यामध्ये 10.5 बिलियन हा खूप मोठा आकडा आहे. त्याच्यामुळे जेव्हा लॉकडाऊन करतं तेव्हा सरकारला आर्थिक याचा सुद्धा पॅरामीटरला महत्व दिलं पाहिजे हा असा हा रिपोर्ट सांगतो. धन्यवाद.